ऐन दुष्काळात हे पहा बारामती शहरातलं दृश्य. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत नुकतंच उद्घाटन करण्यात आलेल्या या क्रिकेट स्टेडियमच्या हिरवळीवर रोज अशा प्रकारे पाणी मारलं जातं. विशेष म्हणजे बारामती तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून पुणे जिल्ह्यात सर्वाधिक टँकरची संख्या ही एकट्या बारामती तालुक्यात आहे. एकीकडे हीच परिस्थिती असताना स्टेडियमवर लाखो लिटर पाण्याचा वापर केला जात असल्याचा आरोप आता होऊ लागलाय. मुंडवडीचा भाग असेल, बारामती नगर परिषदमधला जळुजीचा भाग असेल, त्या ठिकाणी पिण्याला तर पाणी नाही आहे. पिण्याचं पाणी अर्धा तास सुटल्या जातं आणि तेच पाणी इकडे वापरलं जातं. लाखो लिटर पाणी आज वायाला जाते. याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या स्वतःचं हे दाखवण्यासाठी लोकांच्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवतायत आणि ग्राउंड तुम्ही हिरवगार करतायत, हे अतिशय चुकीचं आहे. बारामती शहरातही पाण्याची टंचाई असून पिण्याच्या पाण्यासाठी नगरपालिकेनं साठवण तलावाचं काम हाती घेतलंय. मात्र त्यातूनही पाण्याची मोठी गळती सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय. बारामती शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना घाई गडबडीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचं कामकाज पूर्ण करून जवळजवळ दिवसाला 3 लाख लिटर पाणी त्या ठिकाणी स्प्रिंकलरने दिलं जाते आणि पाण्याचा नासाडी त्या ठिकाणी केली जाते. एका बाजूला तालुक्यातल्याच लोक पाण्यासाठी ताणलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला स्प्रिंकलरने त्या स्टेडियमला पाणी दिलं जाते. पुणे जिल्ह्याचा विचार केल्यास सध्या एकूण 90 टँकरने टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठा केला जातोय. दौंडमध्ये 16 टँकर, पुरंदर तालुक्यात 16 टँकर, इंदापूर तालुक्यात 20 टँकर, बारामतीमध्ये 31 टँकर, जुन्नर तालुक्यात 6 टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.